नमस्कार, भारत सुपर फास्ट लाइव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. कॅप्टन पराग पातकर यांच्या वाढदिवसानिमित्त कॅप्टन पराग पातकर व कॅप्टन आम्रपाली पातकर यांची विशेष मुलाकात घेण्यात आली. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व कुडगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांचे चिरंजीव कॅप्टन पराग पातकर यांचा वाढदिवस दिनांक 18 जानेवारी रोजी अत्यंत साधेपणाने व कोविड नियमांचे पालन करीत वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कॅप्टन पराग पातकर आणि कॅप्टन आम्रपाली पातकर यांची विशेष मुलाखत भारत सुपरफास्ट लाईव्ह मराठी चॅनलचे ठाणे जिल्हा ब्युरो चीफ प्रशांत गायकवाड आणि बदलापूर ब्युरो चीफ कुमारी आस्था मांजरेकर यांनी घेतली. कॅप्टन पराग पातकर यांना आपल्या घरातून राजकारण समाजकारण याचा वारसा लाभला आहे. दोघे पती पत्नी पायलट असून समाजसेवेसाठी त्यांनी पराग आणि आम्रपाली पातकर फाउंडेशन या सामाजिक संघटनेची स्थापना केली असून या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. या संदर्भात त्यांची विशेष मुलाखत पाहूया. नमस्कार, मी पत्रकार प्रशांत गायकवाड आणि माझी सहयोगी कुमारी आस्था मांजरेकर कॅप्टन पराग पातकर आणि कॅप्टन आम्रपाली पातकर यांचं स्वागत करतो. मॅम, धन्यवाद. मला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे यजमान कॅप्टन पराग पातकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज आपण माजी नगराध्यक्ष राम पातकर यांचे चिरंजीव कॅप्टन पराग पातकर आणि त्यांच्या सुनबाई कॅप्टन आम्रपाली पातकर त्यांची मुलाखत घेणार आहोत. आम्ही फार भाग्यवान आहोत. मी प्रशांत गायकवाड आणि कुमारी आस्था मांजरेकर की तुमच्यासारख्या व्यक्ती ज्या ज्यांना बॅकग्राऊंड आहे समाजकारणाचं राजकारणाचं त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलसाठी वेळ दिला, त्याबद्दल आभारी. कॅप्टन साहेब, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुमची आई प्रती पातकर आणि तुमचे वडील राम पातकर हे गेली अनेक वर्ष समाजाची सेवा करत आहे आणि आम्हाला आनंद आहे की तुम्ही पण राजकारणात यावं. तर तुमचं असं काही नियोजन आहे का राजकारण येण्याचं? आपल्यासमोर बोलत आहेत कॅप्टन पराग पातकर. नमस्कार, मी सर्वप्रथम प्रशांत आणि आस्थाजी तुमचं आभार मानतो की तुम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी मला आला इकडे आलात आणि माझ्या वाढदिवसाच्यासाठी तुम्ही माझ्या विशेषसुद्धा दिल्या. तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्हाला राजकारणात यायला आवडतं का, यायचं आहे का? तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टम यू हॅव टू बी पार्ट ऑफ द सिस्टम. त्याशिवाय तुम्ही सिस्टम चेंज करू शकत नाही. आणि जर तुम्हाला काही चेंजेस आणायचे असतील समाजात तर तुम्हाला त्या सिस्टमचा पार्ट व्हावाच लागेल. तर तो कुठल्याही माध्यमातून असू दे, राजकारणाशी असू दे की समाजकारणाशी असू दे. तर ॲक्च्युली मी कॅप्टन आहे स्पाइसजेटमध्ये आणि करोनाच्या काळामध्ये जे मी काही बघितलं दिल्ली मुंबई अशा मोठ्या मोठ्या सिटीज ॲक्च्युली स्टॉप झालेल्या, तेव्हा मला असं वाटलं की स्वतःची ध्येय उद्दिष्ट कम्प्लीट करता करता आपण समाजालासुद्धा टाईम देणं खूपच महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी आणि माझी वाईफ आम्रपाली परिहार या दोघांनी मिळून पराग आणि आम्रपाली पाटकर फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही खूप सारे नवीन नवीन आयडियाज लोकांसमोर आणल्या. जसं आम्ही एक आयडिया आणलेली लोकांसमोर की नैराश्यला द्या नका, कारण करोनामध्ये लोकांना मानसिकतेचा खूप त्रास झाला होता. तर आपले कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथसारख्या ज्या सिटीज होत्या त्या तिकडची पॉप्युलेशन ही मोस्टली मिडल क्लास होती, तर त्यांच्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा हा परिणाम होता. तर त्यासाठी आम्ही त्यांना एक फ्री ऑफ कॉस्ट एक हेल्पलाईन ओपन करून दिलेली. त्याच्यामध्ये त्यांना मानसिक आरोग्य संबंधित उपचार देण्यात आले, त्यांनी खूप सारा त्याचा लाभही घेतला. तर अशी एक संकल्पना आणल्यानंतर आम्हाला वाटलं की आपण समाजाशी जुळू शकतो आणि नवीन नवीन उपक्रम लोकांसमोर आणू शकतो. आणि मला असं वाटतं की सर्व यंग लोकांनी समाजकारणासाठी पुढे यावं, कारण त्यांच्याकडे नवीन नवीन आयडियाज असतात, त्या लोकांसमोर आणून लोकांपर्यंत पोहोचून लोक त्याचा फायदाही लवकरात लवकर घेऊ शकतात असं मला वाटतं. धन्यवाद कॅप्टन पराग पातकर साहेब. आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की 18 जानेवारी 2023 आपण राजकारणात प्रवेश करा
आणि समाजाची सेवा करा. धन्यवाद. धन्यवाद. तर खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला आमच्याकडनं आमच्या चॅनलच्या वतीने. धन्यवाद. आणि खरंच एक स्त्री म्हणून खूप गर्वाची गोष्ट आहे तुम्ही जे काही करताय, आणि त्यातूनही तुम्हाला म्हणजे असं वाटलं की योगदान द्यावं आपण, म्हणजे नॉट ओनली तुम्ही म्हणजे तुमचे ससूरजी आदरणीय राम पाटकर साहेब हे बदलापूरमध्ये सुप्रसिद्ध राजकारणी तर आहेतच, पण त्याचबरोबर त्यांनी राजकारण करता करता खूप म्हणजे खूप मोठ्या प्रकारचं समाजकारणही केलेलं आहे. तर म्हणजे हा तुमच्या पराकारांच्या घरचा वारसा आहे समाजकारणाचा, पण तुम्हाला तुमच्या माहेरूनही तुम्ही मला म्हणजे आपलं आपण आता थोड्या वेळापूर्वी बातचीत होत होती तेव्हा आपली म्हणजे बोलणं झालं तेव्हा मला तुम्ही सांगितलं की तुमचे वडील पण DSP होते आणि त्यांनी नुसतं एक प्रशासनिक किंवा पोलीस ऑफिसर म्हणून जबाबदारी न निभावता समाजकारणी आणि समाजकार्य खूप केलेलं आहे. तर हा समाजकार्य करण्याचा विचार आणि तुम्ही ही जी फाउंडेशन बनवलेली आहे ही पराग अँड आम्रपाली फाउंडेशन जी आहे NGO ची बनवलेली आहे, तर हा विचार म्हणजे तुम्हाला पहिले म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच असं पुढे ठरवलं होतं की आपल्याला मोठं होऊन पायलट झाल्यानंतर समाजकारण करायचं आहे, की पराग दादांच्या सान्निध्यात आल्यावर तुम्ही दोघांचं सहजीवन सुरू झाल्यावर म्हणजे असं कुठेतरी तुम्ही दोघांनी ठरवलं की नाही बाबा आपल्या घरातनं दोघांकडनं समाजकारणाचा वारसा आहे तर त्याची समाजाला द्यायला पाहिजे. ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल आय लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू ऑल्सो बिकॉज मी एवढं चांगलं काम करत आलं ऐकलं आहे मी फक्त, पण आता लवकरच मी होप करते की सोबत आपण काम करू पुढे मुलांसाठी वगैरे जेवढं यंग जनरेशनसाठी करू. आणि ते तुम्ही विचारलं म्हणजे मला लहानपणापासून मी बघत आली आहे सर इट्स व्हेरी नॅचरल फॉर मी सर, जसंच त्यांना आणि मला बराच सर मला एकदम नॅचरली आम्ही करत होतो थोडंफार समाजसेवा. फाउंडेशन नव्हतं पण आम्ही तर चालू होतं जेवढं डोनेशन जेव्हा विजिट करू शकतो कोणतं पण यंग जनरेशनला गायडन्स द्यायचं होतं ते चालू होतं. पण जेव्हा ॲक्च्युली कोविडचा लॉकडाऊन झालं तेव्हा आम्ही बघितलं जस्ट आमचं लग्न झालं आणि 2 महिन्यानंतर ते लॉकडाऊन झालेलं आम्ही बघितलं तर वी फाईल व्हेरी हेल्पलेस की म्हणजे आम्ही घरी बसून काय करू शकतो किती म्हणजे लोकांना हेल्प करू शकतो. यु नो लोक बोलतात काही एन्जॉयमेंटसाठी की वी जस्ट हॅव वन लाईफ वी जस्ट हॅव वन लाईफ, पण ह्याला त्याच्यासाठी पण आम्हाला वाटतो की फक्त पायलट बनून आमच्या दोघींमध्ये असं होतं की पायलट हो आपण आहे आपल्याला बनायचं होतं त्याच्यात पण आहे वी टेक पीपल सेफली फ्रॉम वन प्लेस टू अनदर तिकडे पण म्हणजे आम्ही करत राहतो खूप अभ्यास वगैरे पण ते इनफ नव्हतं कुठे ना कुठे मला आणि पराला पण ते दॅट इज नॉट इनफ. सो आम्ही चालू करत होतो पण लॉकडाऊनमध्ये जे बघितलं आणि मी लाईक व्हॉट कॅन वी डू सो आम्ही जिकडे जिकडे हेल्प करायचा प्रयत्न करत होतो की लोक पण एक फाउंडेशन असल्यामुळे आम्ही लिगली आणि जास्त हेल्प करू शकतो तर दॅट वॉज द फर्स्ट स्टेप वेन वी टूक इन कोविड आणि त्याच्याने जेवढी आम्ही लोकांची मदत करू शकतो ते करत राहिलो. आमचा असा प्लॅन माझा असा प्लॅन नव्हता लहानपणापासून की फाउंडेशन सुरू करेन हे करेन ते करेन, पण नाही केलं काय काम तर इट फेल्ट रॉंग म्हणजे की असं कसं नाही आपण समाजाला घेऊ कारण की आई बाबा त्यांना बघत आलो माझी आई पण म्हणजे गायडन्स देत राहायची दरवेळेस किड्सला आणि विमेन जे घरी बसायचे तर पीपल ओव्हर हाऊस वाईफ त्यांना हाव टू मतलब स्टे बिझी हाव टू स्टे इन गुड शेप सिलाई मशीन शिकवायची घरी बोलून त्यांना टू बी सेल्फ एम्पावर्ड अँड यु नो इंडिपेंडेंट फॉर वॉट एव्हर रिझन. तर ते मी लहानपणापासून बघितलं आहे तर जर नाही केलं तर दॅट वुड बी यु नो दॅट वुड नॉट बी राईट फॉर मी अँड पराग सो दॅट इज हाऊ वी केम. सो इट डिंट देर वॉज नो प्लॅन ॲज सच कारण की कोविडमुळे सगळ्यांचेच प्लॅन चेंज झाले आणि म्हणजे डिस्टर्ब झाले, पण आय वुड से दिस इज समथिंग दॅट केम आउट ऑफ इट द फाउंडेशन अँड जास्त आम्ही विचार केला की टाईम घेऊ जास्त टाईम. मॅडम कुड यू गिव्ह अ शॉर्ट सिनॉप्सिस अबाउट युअर एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह अबाउट युअर फाउंडेशन विच बोथ ऑफ यू हॅव. येस सो बेसिकली आता आमचं सर हे ब्रोशर आम्ही बनवलेलं आहे दिस इज जस्ट फॉर अन आयडिया फॉर पीपल हू विजिट. तर आम्ही एक्सप्लेन करू शकतो आमचे डिटेल्स दिलेले आहे गोल्स आहे, पण आम्हाला मेन जे आम्ही विचार केलेला की असं वाटतं यु नो दिस वन लाईफ इज जस्ट नॉट इनफ टू डू एव्हरीथिंग. आम्हाला असं वाटलं की आम्ही काय काय करू शकतो जेव्हा आम्ही इनिशियली हे सुरू केलं की लेट्स डू एव्हरीथिंग म्हणजे जेवढं टाईम भेटेल आम्ही तेवढं फ्री टाईम सगळं देऊ ऑनलाईन करू जेवढी हेल्प करू शकतो
तर बेसिकली वी हॅड टू स्टार्ट समवेअर. सर आम्ही किड्स च्या बेसिकली करिअर अवेअरनेस चं सुरू केलं आहे, करिअर अवेअरनेस आणि रुरल डेव्हलपमेंट. वी आर व्हेरी पॅशनेट अबाउट रुरल डेव्हलपमेंट बिकॉज आय थिंक आपला इंडियाचा मे बी रॉंग अबाउट द पर्सेंटेज बट 70% ऑफ लाईक अ लॉट ऑफ पर्सेंटेज इज रुरल. And if we develop that, our country will for sure be developed. Cities la more develop karnyasathi khup kaam chalu aahe and they are doing good. But apan jar dar rural area madhe chamle schools, hygiene, women self empowerment ani sagle basically good health ani jobs, employment very important factor in our country. तर या सगळ्या पॉईंट्सवर आपण काम केलं तर या कंट्रीला कोणी स्टॉप करू शकत नाही, कारण की सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात यंग जे पॉप्युलेशन आहे ते इंडियामध्ये आहे. आणि यंग लोकांनी जसं पराग सरांनी पहिले पण सांगितलं की द यंग जनरेशन शुड कम फॉरवर्ड नाव अँड टेक दॅट काइंड ऑफ रिस्क. इट इज अ रिस्क, इट इज अ हार्ड वर्किंग फॅक्ट, एव्हरीथिंग बेसिकली. तर थोडं म्हणजे हिंमत करून पुढे यायला पाहिजे आणि वी आर मोर दॅन वेलकम एनीबडी हू वॉन्ट्स टू वर्क विथ अस. आणि टाइम देऊ शकतो आपला तर आम्हाला खूप. आणि आमच्या या ज्या एकदम डॅशिंग आणि तशाच खूप सुंदर अशा आम्रपाली ताई आहे, या तशाच एक नवीन त्यांची इनिंग सुरू करणार का राजकारणात, याबद्दल आम्हाला एक उत्सुकता आहे की राजकारणात तुम्ही पुढे येण्याचा विचार करताय का, की म्हणजे काय येण्याचा विचार असं नाही पण कुठेतरी असं वाटतं का की राजकारणात येऊन आपण समाजकारण केलं पाहिजे. जसं म्हणजे प्लॅन्स लाईक आय सेड की असं काही प्लॅन्स असत नाही आणि लाईफ आय डोंट थिंक वी कॅन प्लॅन आर लाईफ की येस मी नेक्स्ट इयर हे करणार 5 इयर्स हे मध्ये. पण मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं काम करायचं आहे. जस्ट लाईक पराग सर सेड की ते कोणत्याही रास्त्याने असो, मला एवढं राजकारण एवढं माहीत नाही आहे पण जेवढं मी आता या फॅमिलीमध्ये मला सोशल वर्क आणि हे सगळं माहिती लहानपणापासून, पण राजकारणचं एवढं नॉलेज नाही. पण जेव्हापासून मी आली आहे या घरात आणि बाबांना आईंना दोघीही आहे रती पाटकर किशोर पाटकर दोघीही पॉलिटिक्समधून त्यांनी जेवढे काम केले आहे, सो आय एम व्हेरी प्राऊड अँड व्हेरी व्हेरी मोटिवेटेड. सो आता बघू कुठे घेऊन जातं, पण असं काही सच प्लॅन्स तर आता नाही आहे, पण सोशल वर्क आणि फाउंडेशन थ्रू खूप काम करायची इच्छा आहे आणि होपफुली ते करू. नक्कीच. अमृताली ताई तुम्हाला तुमच्या आणि परागदादांच्या सहजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आणि आदरणीय राम भातकर सरांनी आणि तुम्ही तिघांनी मिळून जी छान नोबेल फाउंडेशन बनवलेली आहे त्याच्यासाठी पूर्ण खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्ही जेवढं काम करताय तेही म्हणजे अप्रिसिएशन आहे, कारण की ब्लाइंड किड्स स्कूल अँड युअर गाईडिंग देम अँड मेकिंग दॅट एफर्ट इट सेल्फ इज मेकिंग द देअर किड्स लाईफ. तर तुम्ही त्यांना टाइम देतो त्याच्याबद्दल खूप खूप तर मी आणि माझे सहयोगी वरिष्ठ पत्रकार प्रशांत गायकवाड सर एक पुढचा प्रश्न विचारू इच्छितात आम्रपाली ताईंना, तर मी त्यांच्याकडे हँड ओव्हर करते पुढचं सेशन. थँक्यू. संवाद साधला मॅम, आम्ही खूप बांधवण आहोत की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला. मी प्रशांत गायकवाड पत्रकार आणि माझी सहयोगी पत्रकार कुमारी अस्ता नांदेकर आपलं भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. आणि तुम्ही इतके इकडे आल्याबद्दल आणि मला भेट दिलीबद्दल खूप आभारी. मॅम तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दोघं कसे भेटला, आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हालाही बॅकग्राऊंड हा समाजसेवेचा आहात, मग त्या ह्यांच्यामध्ये कुठलं गुण बघितलं तुम्ही समाजसेवेचं, कारण की तुमचं पण समाजसेवेचंच आहे. आता आपल्याशी बोलत आहे कॅप्टन आंबेपाली पात्र. नमस्कार. तर मी कॅप्टन आहे पैलजेट एअरलाईनमध्ये जस्ट लाईक माय हजबंड. आम्ही ॲक्च्युली भेटलो, आम्ही यांची जशी भेट झाली ती एव्हिएशनमुळे झाली. आम्ही दोघी एकमेकांना ओळखत नव्हते तेव्हा, पण एक स्कूल आम्ही म्हणजे जे कॉलेज आहे ट्रेनिंगचं त्याला चूज केलं, ते होतं फ्लोरिडामध्ये. तर आम्ही आफ्टर आर एज्युकेशन ग्रॅज्युएशन झाल्यावर तिकडे गेलो एज्युकेशनसाठी आणि तिकडे भेटलो. तर म्हणजे एक बॅचमध्ये होते आणि आम्ही दोघीच इंडियन होते, तर ते एक कॉमनमध्ये होतं आम्हाला. पण ऑल्दो वी वर द होल बॅच वॉज लाईक अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स स्टडिंग टुगेदर, पण आम्ही वी स्टेड इन टच. आम्ही तिकडे सोबत अभ्यास केला, ऑलवेज टॉपर कॅप्टन पराग ऑलवेज बीइंग द टॉपर ऑफ द क्लास. आम्ही तिकडे ट्रेनिंग केली सेफली, परत आलो, परत स्पायसेट म्हणजे एक्झाम च्या दौऱ्यान आमची भेट झाली. तर असं झालं तर वी स्टेड इन टच. द क्वालिटी दॅट अट्रॅक्टेड मी टुवर्ड्स हिम वर फर्स्ट ऑफ ऑल इज ऑनेस्टी, हिज पेशन्स आणि हार्डवर्क.
यु नो एवढ्या चांगल्या घरातून आलेला मुलगा सुद्धा एवढी मेहनत एवढी जिद्द घेऊन, म्हणजे ते मला खूप आवडलेलं त्यांचं की ही ऑलवेज मेड शुअर दॅट हिज यु नो मेकिंग हिज गिविंग हिज बेस्ट अँड गिविंग द बेस्ट एफर्ट. तर ते तर आहेच, लिडरशिपच्या क्वालिटीज जे पण आहे, म्हणजे तसं तर आम्हाला ट्रेनिंग जी असते पायलटची यू एसमध्ये घेतलं, त्याच्यानंतर जे एअरलाईनकडून भेटते आणि पुढची जी ट्रेनिंग असते ते आम्हाला वर्स्ट सिच्युएशनमध्ये कसं कामली सिच्युएशन हँडल करायचं ते शिकवते. तर ते आम्ही दोघांना लिडरशिपचे स्किल्स त्यांनी ट्रेनिंग दिली, पण एक नॅचरल क्वालिटी पण त्यांच्यामध्ये होती जी मला आवडली. तर तेच म्हणजे ते त्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजसेवा वगैरे म्हणजे त्यांची क्वालिटीज ऑलरेडी त्यांच्यामध्ये होते, त्याच्यावर आपण काम करत राहायचं रेस्ट ऑफ द लाईफ. असं नाही की कधी परफेक्ट होतो आपण, जसं रेस्ट ऑफ द लाईफ विल कीप वर्किंग ऑन इट. आणि जसं समाजसेवाचं तुम्ही विचारलं, माझं कधी असं हे नव्हतं म्हणजे प्लॅन की हे करेल, पण साईड बाय साईड दरवेळेस चालू होतं लहानपणापासून. जसं मी तुम्हाला बोलली, माझे फादर रिटायर्ड DSP अरुणसिंग परिहार, आणि माझी आईसुद्धा दरवेळेस काही ना काही चालू होतं त्यांचं. म्हणजे आताही लोक मोर दॅन पुलिस आय थिंक दे नो देम ॲज द बेस्ट हँड दॅट गोज द सपोर्टिव्ह हँड जे त्यांना भेटलं. तर ते बघून म्हणजे माझ्या मला एकदम नॅचरली ते सगळं गिफ्ट आलं. आणि आमचं प्लॅन असं दोघींचं म्हणजे माहीत नव्हतं की दोघांना फ्युचरमध्ये करायचं आहे, दॅट जस्ट हॅपन्ड व्हेरी नॅचरली. तर एकमेकांचे ते क्वालिटीज होतेच, वी वर ऑलवेज काइंड, ही वॉज काइंड, आय वॉज काइंड टू पीपल. जेव्हा पण आम्ही मदत करू शकलो फायनान्शियली ऑर इवन अदरवाईज, तर वी वर ऑलवेज रेडी. सो ते एकदम नॅचरली ॲक्च्युली लग्नानंतर झालं, पण ते आम्हाला आय थिंक आमच्या पेरेंट्सकडून भेटलं. थँक्यू कॅप्टन अमृतपाली पाटकर, कॅप्टन अमृतपाली पाटकर आणि कॅप्टन पराग पाटकर यांनी त्यांचा अमूल्य असा वेळ दिला. आणि आम्ही चॅनल पण याकरता सुरू केलेलं आहे की तुमच्या नावामध्ये अमृतपाली आहे, प्लस तुम्हाला शुभेच्छा. दोज पीपल हु हॅव सोशल ऑब्लिगेशन्स अँड कमिटमेंट, त्यांच्याच आम्ही मुलाखती घेतो. ह्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये यावा अशी म्हणून आमची अपेक्षा आहे. आणि आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच कॅप्टन अमृतपाली पाटकर. थँक्यू सो मच. थँक्यू.